नमस्कार, MBP लाईव्ह 24 बातमीपत्रात आपले स्वागत आहे. रात्रीच्या वेळी ट्रकमधील डिझेल चोरी करणारी दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडली आहे. नगर औरंगाबाद महामार्गावर MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही टोळी जेरबंद करण्यात आली. या टोळीमध्ये मध्य प्रदेश येथील कुख्यात गुन्हेगारांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्थानिक गुन्हे शाखेने 1-2 दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरामध्ये कारवाई करून 8 गावठी कट्टे आणि 10 जिवंत रावण पकडले होते. त्या गुन्ह्याच्या तपासाकामी स्थानिक गुन्हे शाखेचे EPI ड्युटी आणि त्यांची टीम जी आहे ती मध्य प्रदेश येथे निघाली होती. त्याप्रमाणे पहाटे 4 वाजेच्या सुमारास वडगाव गुप्ता शिवारामध्ये एका ट्रकजवळ काही गडबड झाल्याची आणि संशयितरित्या हालचाल आढळल्याने त्यांनी चौकशी केली असता ट्रक ड्रायव्हरने त्यांना मारहाण करून काही लोकांनी जे त्याचं डिझेल चोरी नेल्याचं तक्रार दिली. त्याप्रमाणे या पथकाने ज्या स्कॉर्पिओमध्ये पडत असलेल्या त्या 5 जे लोक आहेत त्यांचा पाठलाग केला. त्याप्रमाणे त्यांनी अतिशय भरदैवगत गाडी पळून ती राहुरीच्या दिशेला नेलेली आणि परत मग राहुरी तसंच सोने या दिशेला त्यांनी बऱ्याच ठिकाणी फिरवलं. परंतु स्थानिक गुन्हे शाखेचा पाठलाग आणि त्याचबरोबरीने त्यांनी कळवलेल्या राहुरी आणि सोने पोलीस स्टेशनने केलेल्या नाकाबंदीमुळे ह्यांना पळता आलं नाही. त्यांनी सोनईजवळ ती स्कॉर्पिओ गाडी सोडून पलायन केलं होतं उसाच्या शेतामध्ये. त्यामध्ये गाडीचं पाहिलं असतं त्याच्यामध्ये डिझेलचे ड्रम वगैरे आढळलेले होते आणि गाडी ही मध्य प्रदेश पासिंगची होती. त्याप्रमाणे नंतर या ट्रक ड्रायव्हरच्या फिर्यादीवरून MIDC मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे आपण 3 टीम तयार केल्या होत्या आणि त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळाली की चांदा शिवारामध्ये मध्य प्रदेशमध्ये राहणारी ही एक टोळी आहे. भाडे तत्वावर राहते आणि ती रोजगार करते असे दाखवते. परंतु रात्रीची त्यांनी केलेले हे डिझेल चोरी करते ही माहिती मिळाली. परंतु ती पळून जाण्याच्या तयारीत आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ तिथे जाऊन त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यातही आपण 5 इसम ताब्यात घेतलेले. पहिल्यांदा ताब्यात घेतले ते 5ही जण हे मध्य प्रदेश येथील आहेत आणि त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर ती डिझेल चोरी करून दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेतलं. त्याचबरोबर त्यांना येथील एक स्थानिक एक आरोपी आहे त्यांनीही मदत केल्याचे लक्षात आल्याने त्यालाही ताब्यात घेतलेले. म्हणजे एकूण याच्यामध्ये आपण 6 आरोपी अटक केलेले. हे जे मध्य प्रदेशमधले आरोपी आहेत ते सराईत आरोपी आहेत. त्यांच्यावर दरोडा, दरोड्याची तयारी, जमीन चोरी, चोऱ्या असे विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. या सर्व आरोपींना आपण आता MIDC पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेल्या आहेत आणि पुढील तपास MIDC पोलीस ठाणे करत आहे.